पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 26 ते प्रश्न 30 आता आपण सोडवू. प्रश्न 26 38,500 अधिक 325 अधिक 150 बरोबर किती. 38,500 म्हणजे 38,000 आणि 1/2 हजार. 38,000 आणि 1/2 हजार, हजारचा अर्धा म्हणजे 500. 38,500 अधिक 325. 325 म्हणजे 300 आणि 500 म्हणजे 325. कारण 100 चा पाव 25 असतो. तसे 300 आणि 500 म्हणजे 325. 325 अधिक 150 म्हणजे काय, तर 100 ला पाव भाग उणा म्हणजे पाव भाग कमी, म्हणजे 100 होण्यासाठी पाव भाग कमी म्हणजे 150 म्हणजे 75. आता याची बेरीज करू. हे 325 आणि हे 75, 75 म्हणजे 150 आणि हा पाव भाग 100 चा म्हणजे 25. 75 आणि 25 100 होतात आणि हे 300 मिळून झाले 400. आता त्यामध्ये हे 500 मिळवू. 400 आणि 500 900. 38,900 बेरीज झाली. 38,900 आपण एककाची दशकाची बेरीज केली तर हेच उत्तर येतं. 5 आणि 5 10, 10 आणि 0 10. इथे एककात 0 राहिले, हात चाला 1. 7, आता दशकांची बेरीज करू. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. इथे 0 आहेत म्हणून 10 10 चे 0 दशकात लिहिले आणि हातचा शतकात येईल, तो इथे आला शतकात. इथे शतक काही नाही, इथे शतक 3 आहेत. 3 आणि 1 4 शतक आणि हे 5 असे 9 शतक झाले म्हणून इथं 9 लिहिलं. आता जे 1000 आहेत ते इकडे 1000 दशहजार काही नाही, इथे पण शतक 1000 दशहजार काही नाही, म्हणजे हे दशहजार आणि 1000 आहे असे 38 लिहून घेतलं. उत्तर आलं 38,900. पर्याय क्रमांक 1 येईल. हे उदाहरण आपण पटकन कसं सोडवायचं ते पाहू. 38,500 म्हणजे 38,000 आणि 1/2 हजार, 1/2 हजार म्हणजे 500. 38,500 म्हणजे 38,500 अधिक 325 म्हणजे किती, 300 आणि 500 म्हणजे 325 अधिक 150. 150 म्हणजे पाव उणा 100 म्हणजेच 75. तर याची बेरीज करताना आपण 325 आणि 150, 150 आणि 500, 150 आणि 500 100 होतात आणि हे 300 मिळून 400 होतील. म्हणजे 325 आणि 150 हे मिळवले तर 400 होतील आणि हे 500 900 झाले आणि 38,000 938,900 हे उत्तर येईल. पर्याय 1 38,900. प्रश्न 27 संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शविणारा पर्याय निवडा. इथे प्रश्नचिन्ह आहे तर आपण या संख्या वाचू. 417,805 चौकट प्रश्नचिन्ह. 417,797, 417,793 या संख्या बघितल्या तर आपल्याला संख्यांचा उतरता क्रम दिसतो. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधताना आपण या दिलेल्या संख्यांचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की इथे 417,000 आहेत, इथे 417,000 आहेत, इथं 417,000 आहेत. मग उरलेले जे संख्यातील शतक दशक एकक स्थानापासून बनलेल्या संख्या आहेत यांचा आता आपण विचार करू. तर आपण उजवीकडून डावीकडे जाऊ. इथे असा उजवीकडे येताना उतरता क्रम आहे आणि उजवीकडून डावीकडे जाताना चढता क्रम आहे. इथे आहेत 793, इथे आहेत 797, इथं शोधायची संख्या आणि इथे आहेत 805.
इतपत जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं इथे 793 आणि 797 700 700 म्हणजे शतक स्थानची अंक सुद्धा समान आहे. 93 पेक्षा 97 ही संख्या 4 मोठी आहे. म्हणजे याचाच अर्थ 417,797 ही 417,793 4 मोठी आहे. म्हणजे आपण डावीकडे जाताना इकडे जर आलो तर इथे अधिक 4 केलेला आहे. आता आपण इथं 4 मिळू आणि इथे पुन्हा 4 मिळू म्हणजे एकूण किती 4 आणि 4 8 मिळवले तर ही संख्या आली पाहिजे. तर बघूया आपण इथे किती आहेत 797 त्याच्या पुढे 8 घर जाऊ ही 4 आणि 4 का तर ही 4 घर आल्यावर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळेल. नीच्या पुढे गेलो तर आणखी 4 घरी गेल्यानंतर ही संख्या मिळायला पाहिजे. 797 च्या पुढे आपण 8 घर जाऊ तेव्हा ही संख्या येते का बघूया. तर 797 मध्ये 3 मिळवले 97 आणि 3 100 होतील म्हणजे 700 आणि 100 800 होतील 3 मिळवल्यावर. म्हणजे आणखी 5 मिळवावी लागतील म्हणजे 805. तर इथं 805 आहेत. 417,797 पेक्षा 8 मोठी असलेली ही संख्या आहे 417,805. मग ही जी संख्या मालिका दिल्या ती कोणती आहे तर उजवीकडून जर आपण डावीकडे आलो तर अधिक 4 केले आणि डावीकडनं उजवीकडे गेलो तर काय केले इकडून इकडे जाताना वजा 4 केलं. इकडून इकडे डावीकडून उजवीकडे जाताना वजा 4 केलं म्हणजे आपण एकतर इथून वजा 4 करू किंवा या संख्येत अधिक 4 करून घेऊ. 797 मध्ये आपण 4 मिळवले तर 97 आणि 3 100 म्हणजे 800 होतील. आणखी 1 मिळवलं की 801 होतील म्हणजे इथली संख्या येईल 417,801. किंवा आपण डावीकडून उजवीकडे जर जायचं असेल तर वजा 4 करू 805 मधील 4 गेले 4 कमी केले तर 801 राहतील. 805 मधून वजा 4 केले 801 राहतील आणि 417,000 हे आहेतच. 417,801 पर्याय क्रमांक हे चारही पर्याय नीट वाचायचे. 417,841,781 401,801 417,801 पर्याय 4 हे आपलं याचं उत्तर आहे. म्हणजे संख्या मालिकेतील क्रम ओळखताना त्या संख्यांमध्ये असलेला फरक आपण इथं बघून घेतला आणि ही संख्या शोधली. प्रश्न 28 एका संख्येचा 33 भाग 33 आहे तर ती संख्या कोणती. आता एका संख्येचा 33 भाग तर आपण एक संख्या घेतली असं समजा ही एक संख्या आहे तिला एक्स मानू शकतो आपण किंवा चौकट मानली तिचा 33 भाग. 33 भाग म्हणजे काय तर भागिले 3 किती आहे 33. त्या संख्येला 3 न भागलं तर ती संख्या 33 येते. तर ती संख्या कोणती मग कोणत्या संख्येला 3 न भागलं तर 33 येईल. तर आपणाला माहित आहे भागाकार आणि गुणाकार ह्या विरुद्ध क्रिया आहे. इथं भागिले 3 केलं तर दोन्ही बाजूला 3 न गुणतो आपण. तर इथे 3 न गुणलं तर 3 अंशात जातील छेदात 3 राहतील म्हणजे असं होईल. हे उदाहरण छेद 3 गुणिले 3 बरोबर 33 गुणिले 3. मग 3 अंशात आलं तर 3 1 3 3 1 3 म्हणजे 3 अंश छेद 3 म्हणजे 1 राहतील आणि ही चौकट राहून जाईल. तर चौकट म्हणजेच आपण जी शोधणारी जी संख्या आहे ती कोणती असेल 33 3 99 तर आपली जी इथं उत्तर आहे ते येईल 99 पर्याय 1. हेच उदाहरण आपण आकृतीच्या सहाय्यानं कसं सोडवायचं ते पाहू. एका संख्येचा 33 भाग 33 आहे. आपण ही संख्या असं आहे असं समजू. 33 भाग म्हणजे तिचे काय केले तर समान 3 भाग केले आणि त्यातील हा या वस्तूचे समान 3 भाग केले आणि त्यातला 33 भाग 33 आहे. पहिला दुसरा तिसरा भाग तर 33 भाग 33 आहे. तर ही पूर्ण संख्या जी आहे ती संख्या कोणती विचारलं म्हणजे इथं पण काय असणार 33
या भागात पण काय असणार 33 म्हणजे 33 3 99 पर्याय क्रमांक 1 इथं काय करायचं असतं तर तिसरा भाग 33 आहे म्हणून आपण 3 ने 33 ला गुणलं तर ती संख्या मिळते. प्रश्न 29 दोन समांतर रेषा परस्परांना पर्याय 1 छेदतात पर्याय 2 वाढविल्यानंतर छेदतात पर्याय 3 कधीही छेदत नाहीत पर्याय 4 लंब असतात. तर दोन समांतर रेषा आपण इथं काढून बघूया. ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. आता ह्या दोन रेषा आहेत ह्या दोन समांतर आहेत यातलं जे अंतर आहे हे समांतर आहे. तर समांतर रेषांचा गुणधर्म आपल्याला माहित आहे की त्या कधीही छेदत नाहीत. त्या कितीही वाढवल्या किंवा कमी केल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाहीत. तर दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 30 कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले. 500 मिलीच्या 12 पिशव्या म्हणून एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण गुणाकार करतो. 500 × 12 बरोबर आपण दशक एककचं शून्य दशक एकक मध्ये लिहून आणि 12 × 5 ला म्हणून 12 × 5 = 60 6000. परंतु 6000 काय आलं तर 500 हे मिली असं एकक दिले. 500 मिली म्हणजे काय तर मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर. तर याचं सुद्धा एकक असेल 6000 मिलीलिटर. प्रश्नामध्ये काय विचारलंय तर एकूण किती लिटर दूध आणले. 6000 मिलीलिटरचे लिटर करावे लागतील. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. मग 6000 मिलीलिटरचे 6 लिटर होतील म्हणजे आपला पर्याय येईल पर्याय 3. हेच उदाहरण आपण आणखी सोप्या पद्धतीनं आणि पटकन सोडवण्याचा विचार करू. इथे 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणलं आणि विचारले की एकूण किती लिटर दूध झालं. आता आपणाला माहीत आहे की 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. अर्धा लिटरच्या 2 पिशव्या घेतल्या तर 1000 मिली म्हणजे 1 लिटर होईल. मग आपण असा विचार करूया की 1 लिटर 500 मिलीच्या 2 पिशव्या तर आपल्याला 12 पिशव्या व्हायला हव्यात. 12 पिशव्या बघा 500 मिलीच्या 2 पिशव्या घेतल्या 1 लिटर होतात. मग 12 पिशव्या घेतल्या. आता आपण असा विचार करू की 2 पिशव्या 1 लिटर म्हणजे लिटरच्या दुप्पट पिशव्या आहेत किंवा पिशव्यांच्या निम्पट लिटर झाले. मग एकमान पद्धतीचा विचार करता या 12 पिशव्या आहेत 12 × 6 = 6 लिटर दूध असेल. पर्याय क्रमांक 3.